अखेर संजय राउत यांची जामिनावर सुटका झाली असून समर्थकांनी त्यांच्या जामीन अर्जावर मंजुरी मिळाल्यामुळे एकच जल्लोष केलेला. न्यायालयाकडून निकाल दिल्यानंतर महाविकास आघाडीला आनंदाचे भरते आले. तर आता अखेर संजय राउत यांची सुटका झाली असून समर्थकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे. तब्बल 100 दिवसानंतर संजय राउत यांची कारागृहातून सुटका झालेली आहे. दरम्यान त्यांना जामीन मिळाला असून 100 दिवसानंतर त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. संजय राउत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर मुंबईमध्ये सुषमा अंधारे यांनी पेढे वाटत आणि फटाके फोडत जल्लोष केलेला. तसेच ठाणे जळगाव आणि नागपूर येथे त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष व्यक्त केलेला आहे. तर या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी तिथून आढावा घेतलेला आहे, पाहुयात. संजय राउत यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. आज तब्बल 102 दिवसांनी संजय राउत यांचा आज जामीन मंजूर झालेला आहे. जळगाव शहरामध्ये शिवसैनिकांतर्फे आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. ढोलताशांचा गजरा, फटाके फोडत, पेढे वाटप या ठिकाणी शिवसैनिकांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे. आमच्यासोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया. मग काय सांगणार आज तब्बल 102 दिवसांनी संजय राउत यांना जामीन मंजूर. राऊत साहेब हे झुकणार नाही, दबणार नाही अशा पद्धतीनं मर्दासारखे जेलमध्ये गेले आणि वाघासारखे बाहेर आले. आज शेर कमी बुडा नाही होता आणि शेर कमी घास नाही खाता या म्हणीप्रमाणे आता हे जे येतील त्याला अंगावर, जे अंगावर येतील त्याला राऊतसाहेब शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. ईडीला पुढे करून त्यांनी संजय राऊतांना मोठ्या प्रकरणात अटकवलं आणि त्यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. पण ही देशातली न्यायव्यवस्था ही सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. त्या न्यायव्यवस्थेचं हे लक्षात आलं की कुठेतरी याच्यात सत्य नाही, म्हणून आज न्यायव्यवस्थेने त्यांना जामीन दिलेला आहे आणि आगामी काळात ते निर्दोष सुद्धा सुटतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आज तब्बल 102 दिवसानंतर राऊत साहेबांना जामीन मिळालेला आहे आणि विजय हा सत्तेचा न होता हा सत्याचा झालेला आहे. निश्चितच त्या पद्धतीने आज साहेबांचा जामीन मंजूर झालेला आहे. लवकरच त्यांच्यावर लावलेले हे जे बिनबुडाचे आरोप आहेत यातनं देखील साहेब अगदी व्यवस्थित पद्धतीने बाहेर पडतील याचा आम्हाला विश्वास आहे. अंकल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. तर जामीन मिळाला म्हणजे निर्दोषत्व नव्हे अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली असून संजय राउत यांच्या जामीनाबाबत मुनगंटीवारांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. जामीन मिळाला म्हणजे निर्दोष सुटका झाली असं नाही, सुधीर मुनगंटीवार यांची राउतांच्या जामिनासंदर्भात प्रतिक्रिया. जमानत होणे याचा केश निर्णयाशी संबंध नाही. साधारणतः कोणत्याही प्रोसेसमध्ये कायदेशीर ही जमानत होते, खुनातही जमानत होते. गजू मारणे नावाचा एक गुंड होता, त्याचीही जमानत जागी, मग मोठी रॅली निघाली, पुन्हा अटक जागी. ही प्रोसेस आहे. जमानत होणे याचा केश निर्णयाशी संबंध नाही. साधारण